सगळे प्रश्न विचारतात तर घरचे काय म्हणाले, कारण हे सगळं रूप तू प्रायव्हेट प्रायव्हेटली आपण करू शकत असतो आणि स्क्रीनवर अख्ख्या महाराष्ट्राने बघितला, तर त्याबद्दल आई वडील के घरातले काय म्हणाले किंवा काय प्रसंग तुला ऐकायला मिळाले? मला सुरुवातीला जेव्हा मी गेले घरी तेव्हा माझी रिएक्शन अशी होती की समोरून जे कोणी माणूस माझ्याशी बोलतोय ना मी फक्त बघत राहायचे की हो का, ती कम्प्लीट शांत झालीये. मी अजून बाहेर पडले नाहीये त्या सगळ्या गोष्टींमधून किंवा काही काही माणसं माझ्या आजूबाजूला येतात तर ते बोलतात माझ्याशी किंवा त्यांचं म्हणणं असेल की अगं आपण आम्ही तुला असं बघितलं तर हो का अच्छा, एवढीच रिएक्शन येते माझी. मला माहित नाही मला काय झालं, खूप जास्त शांत झालीये आणि घरचे विचारत होते मला की आम्हाला तर माहिती होतच पण आता अख्ख्या महाराष्ट्राला कळलीस तू कशी आहेस काय, म्हणलं कळले असते काही असेल खोटी नव्हते ना एक माणूस म्हणून त्यांनी सगळ्यांनी मला ऍक्सेप्ट केलं आणि हेच माझं खरं रूप होतं. काही विचित्र नव्हतं काय, मी म्हणेन की मी रेझिग्नल नव्हते एवढी की लोकांना नाहीच आवडणार. मला विश्वास होता की जी काही मी आहे व्यक्ती म्हणून ती मी लोकांना आवडणार आणि ती आवडले सगळ्यांना. काही काही जणांना क्रिटिकली सुद्धा असं नाही की प्रत्येकालाच आपण आवडलो पाहिजे असं अजिबातच नाहीये, पण प्रत्येकाला आपण जबरदस्त नाही करू शकत की बाबा तुम्हाला मी आवडलेच पाहिजे म्हणून, त्यांची मतं त्यांच्यापाशी. पण खरं ज्या ज्या लोकांना मी आवडले ती खरी म्हणून राहिले आणि मला विचारत होते की तू एवढी का रडत होतीस म्हणजे एवढं काय तुला झालं होतं, म्हणजे तुम्हाला नाही सांगू शकत मी की त्या घरात आपली माणसं कोणी नाहीयेत, बाहेर जगात काय चाललंय हे माहित नाहीये. बिग बॉसचा आवाज आहे फक्त पण तेही काही गोष्टी आपल्याला सांगत नाही. आपल्याला इथून जे काही सुचते ते आपण गोष्टी करत जातोय. समोरचा माणूस ज्याला आपण मित्र म्हणतोय थोड्या वेळाने तो शत्रू होतो आपला. सो अशा आपण कुठलीच प्रेडिक्ट नाही करू शकत गोष्ट, आता एक आहे थोड्या वेळाने वेगळी असू शकते. सो इतकं हे रोलर कोस्टर होती माझी जर्नी ना. सो हे विचारतात मला लोक पण मी आता काय रिप्लाय देऊ माहित नाही की त्या पॉइंटला मला ते मी ते केलं आता मला काय विचारू नका. रोहित मी एपिसोड पण फार पाहू शकले नाही कारण मला बघता आले नाहीये, म्हणजे की मला परत मागे नाही जायचं जे काही झालं ते झालं. आता जे काही रिसिव्ह करते ना ते मला घ्यायचं, मला मी एपिसोड पण नाही पाहिले, जनरली नाही पाहिले. ओके.